बाबा मला शेतकरीच नवरा हवा, उच्च विभूषित मुलीचा हट्ट। सध्याच्या काळात कमी शिकलेली गावाखेड्यातील मुलगी असली तरी आपला जोडीदार शेतकरी नको, तो नोकरदार हवा असे म्हणून हट्ट धरते। मात्र एका उच्च शिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलीने मला शेतकरी नवरा करायचा असं म्हणून हट्ट धरला। मुलीच्या हट्टापुढे आईवडिलांचेही काही चालेना, शेवटी त्यांनी मुलीची इच्छा पूर्ण केली। अलीकडे आईवडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून जावई नोकरीवाला शोधतात। मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात। शिक्षक, इंजिनियर, बँकेत, पोलीस आदी क्षेत्रात मुली नोकरी करत मला एकच मुलगी असल्याने तिचे लहानपणापासून मी लाड पुरवले। तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला शेतकरीच पाहिजे होता अशी तिची इच्छा होती, त्यामुळे तिचा हा हट्ट पूर्ण केल्याचे मला समाधान आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही, परंतु 3 शाखात पदवीधर, त्यानंतर PhD शिक्षण सुरू असताना व एका खाजगी बँकेत नोकरी करणाऱ्या साप्ती गावातील वैष्णवी हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे असा वडिलांकडे हट्ट धरला असून त्या क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधतात। यामुळे ग्रामीण भागात शेतकरी मुलांना सहसा मुलींचे स्थळ भेटणे अवघड झाले आहे। महानगरात राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलांसोबत लग्न करतात, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही। परंतु 3 शाखात पदवीधर, त्यानंतर PhD शिक्षण सुरू असताना व एका खाजगी बँकेत नोकरी करणाऱ्या साप्ती गावातील वैष्णवी हिने मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे असा वडिलांकडे हट्ट धरला। हा तिचा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला। 9 जुलै रोजी एका शेतकरी मुलासोबत वैष्णवीचा विवाह पार पडला आहे। हद्दगाव तालुक्यातील साप्ती येथील दिगंबर नंदराव कदम हे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत। त्यांची वैष्णवी ही मुलगी एक मुलगी कुटुंबात लाडात वाढलेली आणि हुशार आहे। वडिलांनी तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिले। वैष्णवी 3 शाखात पदवीधर असून सध्या तिचे PhD शिक्षण सुरू आहे, तर सध्या खाजगी बँकेत नोकरी करत आहे। मुलगी उपवर झाल्याने वडिलांनी तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा बाबा आम्हाला फक्त शेतकरी नवरा पाहिजे, तुम्ही स्थळ बघताना शेतकरीच मुलगा बघा असं हट्ट धरला। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरी मुलगा नितीन यांच्याशी 9 जुलैला विवाह निश्चित केला। विवाहाची चर्चा परिसरात होत आहे।